नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी प्रफुल केदारे आणि आपण ऐकत आहात दिवसभरातील निवडक पण महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणारे बुलेटिन। काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा। गरिबांचं शोषण, मित्रांचं पोषण, हेच मोदींचं शासन, या शब्दात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे। कृषी विधेयकावरून देशभरात गदारोळ सुरू असतानाच आता कामगार सुधारणा विधेयकावरून केंद्र सरकारवर टीका होऊ लागली आहे। कामगार सुधारणा विधेयकानुसार 300 कर्मचारी असलेल्या कंपन्यांना सरकारच्या परवानगीशिवाय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढता येणार आहे। फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशन व युरोपमधील क्षेपणास्त्र निर्मिती कंपनी MBD या दोन्ही कंपन्यांनी राफेल करारानुसार 30% ऑफसेटची पूर्तता केलेली नाही असं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। या दोन्ही कंपन्यांनी करारातील तरतुदींनुसार भारताला उच्च श्रेणीचं कोणतंच तंत्रज्ञान अद्याप दिलेलं नाही असंही कॅगच्या अहवालातून उघड झालं आहे। JNU विद्यार्थी नेता उमर खालिद याची सुटका करा अशी विनंती करणारे एक पत्रक जगभरातील 200 अधिक शिक्षणतज्ञ, कलावंत, चित्रपट निर्माते, लेखकांनी प्रसिद्ध केलं आहे। या पत्रकावर नोम चॉस्की, अमिताव घोष, सलमान रश्दी, मीरा नायर या प्रख्यात विचारवंत कलावंतांच्या स्वाक्षऱ्या आहेत। त्याचबरोबर पत्रकार पी साईनाथ, रत्ना पाठक शहा, नकुल सहानी, अरुंधती राय, जुडिश बटलर, रोमिला थापर व शेल्डन पोलॉक यांचंही सुटकेच्या मागणीला समर्थन आहे। आसामच्या 12वी बोर्डाच्या अभ्यासक्रमातून जवाहरलाल नेहरू मंडल आयोग अहवाल 2002 गुजरात दंगली, अयोध्या व जातींशी निगडीत प्रकरणं वगळण्यात आली आहेत। कोरोनाच्या महासाथीमुळे याआधीच 12वी बोर्डाचा 30% अभ्यासक्रम वगळण्यात आला होता, त्यानंतर आता अभ्यासाला आणखी कात्री लावण्यात आली आहे। आसामच्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे। कृषी विधेयकावरून राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पंजाबमधील अकाली दलच्या नेत्या हरसिमरत कौर बादल प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आधी आम्ही हात जोडत होतो, आता दिल्ली हादरवू, अशा शब्दात हरसिमरत कौर यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे। देशातील करोनाचं संकट अजून टळलेलं नाही। करोनाचा प्रसार झपाट्यानं वाढत असतानाच्या काळात देशातील पहिली विधानसभा निवडणूक बिहारमध्ये होत आहे। बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला। करोना काळातील या निवडणुकीची एकूण प्रक्रिया आयोगानं स्पष्ट केली असून विशेष म्हणजे करोनाग्रस्त रुग्णांनाही मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। बिहारमध्ये कोरोना संपलाय का अशी विचारणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे। सरकारला तेथील राज्यकर्त्यांना आणि निवडणूक आयोगाला कोरोना संपलाय असं वाटत असेल तर मग तसं जाहीर करायला हवं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। वेश्या व्यवसाय करणे गुन्हा ठरत नाही। प्रौढ महिला तिच्या मर्जीने व्यवसाय निवडू शकते, तो तिचा अधिकार आहे। तिच्या संमतीशिवाय तिला ताब्यात ठेवता येणार नाही असं निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने देहविक्री करणाऱ्या 3 महिलांची सुटका केली आहे। देहविक्री बंद करणे हा PITA 1956 कायद्याचा उद्देश नाही, तर एखाद्या व्यक्तीचं शोषण किंवा व्यावसायिक उद्देशासाठी छळ केला जात असेल तर तो कायद्याअंतर्गत गुन्हा ठरतो असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब पाहणी केलेल्या अभ्यासानुसार नसबंदी करून घेणाऱ्या पुरुषांचं प्रमाण केवळ 2.5% आहे, यातील महिलांचा टक्का 2.3% आहे। गरोदर स्त्रियांपैकी 74% जणींचाच रक्तदाब मोजला गेला होता। 26 सप्टेंबर हा दिवस जगभरात संतती प्रतिबंधक दिन म्हणून मानला जातो, त्या पार्श्वभूमीवर नव्याने प्रकाशात आलेला हा निष्कर्ष नव्या चिंतेत भर घालणारा ठरत आहे। प्रसिद्ध पार्श्वगायक SV बालसुब्रमण्यम यांचं आज निधन झालं। त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर चेन्नईतील MGM रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र गेल्या 24 तासात त्यांची प्रकृती खालावली होती। बालसुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 5 ऑगस्टपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। सुरांवरची पकड आणि स्पष्ट शब्दोच्चार यांच्यामुळे त्यांचा आवाज अनेकांच्या हृदयात कोरला गेला आहे। तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत तब्बल 40,000 गाणी गाण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे। आते जाते हसते गाते सोचा था मैंने मन में कई बार वो पहली नजर हल्का सा असर करता है क्यों इस दिल को बेकरार रुक के चलना चल के रुकना ना जाने तुम्हें है किसका इंतजार
तेरा वो यकीन कहीं मैं तो नहीं, लगता है यही क्यों मुझको बार बार, यही सच है शायद मैंने प्यार किया हाँ तुमसे मैंने प्यार किया। तर या होत्या सभोवतालच्या घडामोडी। मीडिया भारत न्यूजचं फेसबुक पेज आपण जरूर लाईक करा, तसंच यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा, आणि हो व्हिडिओखाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। सविस्तर बातम्या आणि अभ्यासपूर्ण लेखांसाठी भेट द्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला। नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम।